सोलापूर आईटीआई मधील सावळा गोंधळ कायम आहे। इथे शिक्षणाचा पुरता बोजवारा उडाल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचाच प्रश्न निर्माण झालाय। सोलापूरच्या आईटीआई मध्ये काय चालू आहे असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं उत्तर एकच येईल, ते म्हणजे सावळा गोंधळ आणि शिक्षणाचा उडालेला बोजवारा। सरकार एकीकडे तांत्रिक शिक्षणाचा आग्रह धरतय, इकडे मात्र विद्यार्थी वर्गाच्या भवितव्याचाच प्रश्न आता निर्माण झालाय। मुळात सोलापुरात आईटीआयचे प्राचार्य म्हणून मिरवणारे एस डी शिंदे यांचं कुठेही नियंत्रण आणि नियोजन इथं दिसत नाही, यामुळे सोलापूर आईटीआय पूर्णपणे दिशाहीन बनलेलं आहे। प्राचार्य शिंदे यांनाच गांभीर्य नसल्यानं अन्य प्राध्यापक वर्ग हा सुद्धा खुशाल दिसतोय। विद्यार्थी वर्गाने आवाज उठवला तर त्यांना दमदाटी करण्यापर्यंत प्राचार्य शिंदे यांची मजल गेली आहे। सोलापूर आईटीआय मध्ये शिक्षणाचा बोजवारा उडालेला असून एक मनमानी कारभाराला विद्यार्थ्यांना सध्या तोंड द्यावं लागतंय। विचित्र परिस्थितीतून विद्यार्थी वर्ग सध्या जात असून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणी लक्ष घालावं, प्राचार्य एस डी शिंदे यांच्या कामाचा लेखाजोखा घ्यावा अशी मागणी होते। दरम्यान विद्यार्थी वर्गाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतलाय। नव्या गोंधळात आईटीआय मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली, सकाळी 10 ते 12:15 अशी परीक्षेची वेळ होती, मात्र 10:45 वाजल्यापासून नेट बंद झालं। हे नेट दुपारी 12 सुरू झालं, तोपर्यंत विद्यार्थी ताटकळत राहिले। यात कहर म्हणजे 10 मिनिटात पेपर द्या असा हुकूम काढण्यात आला। एकूणच या गोंधळात गोंधळाची विद्यार्थी हे प्राचार्य एस डी शिंदे यांच्या दालनात जाऊन विचारणा करत राहिले। त्यांनी शिंदे यांच्याकडे घडलेल्या प्रकाराची विचारणा केली, शिक्षणाची हेळसांड होते याकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला। यावर प्राचार्य म्हणून घेणाऱ्या शिंदे यांनी मुलांनाच दमात घेण्याचा प्रयत्न केला, तोंड बंद ठेवा अन्यथा पुढची तुमची परीक्षा इथंच आहे अशी दमदाटी प्राचार्य एस डी शिंदे यांनी केली। अशी भाषा वापरल्यानं विद्यार्थी आवाज झाले। सोलापूर आईटीआय मध्ये कोणाचा पायपोस कोणात नसून एकापेक्षा एक अशा धक्कादायक प्रकाराला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतंय। शेतकऱ्यांची मुलं ग्रामीण भागातून इथं येऊन तांत्रिक शिक्षण घेत आहेत, शहरी भागातून विद्यार्थी वर्ग इथे मोठी उमेद घेऊन येतो, मात्र सध्या आईटीआय मध्ये प्राचार्यांचं कोणतंही नियंत्रण आणि नियोजन नसल्यानं विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय।